माझे नाव ज्ञानेश्वरी ध्रुव तांबिले, मी इयत्ता 7वीतील विद्यार्थिनी। माझ्या शाळेचे नाव संत नामदेव माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय वागजाई। मी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील राहणार वागजाई येथील। मी निवडलेला विषय आहे वृक्षवल्ली आम्हा स्वैरे। वृक्षवल्ली आम्हा स्वैरे वनचरे असा बहुमोल संदेश कित्येक वर्षापूर्वी राष्ट्रसंत तुकाराम महाराजांनी आम्हाला दिला आहे, याची जाणीव आम्हाला अजूनही झालेली नाही। म्हणून आम्ही मानव आज निसर्गाचा समतोल नष्ट करीत चाललो आहोत। परमेश्वराने जेव्हा हे जग निर्माण केले तेव्हा सर्व चराचरांना जसे घडविले तसेच यांच्या सलोखा एकमेका सहकार्य आपुलकी व प्रेम भावना असावी अशी कल्पना केली असेल। पृथ्वी तलावर सजीव निर्जीव दोन्ही अस्तित्वात आहेत, पण त्यात मानव सर्वात ज्ञानी बुद्धिमान निर्माण केला। बुद्धिमान आहे म्हणूनच मनुष्याने जगातील सर्वांवरच वर्चस्व गाजवले आहे। विज्ञानाच्या जोरावर मानवाने निसर्गावर मात केली। तो पक्षाप्रमाणे आकाशात झेप घेतो, जलचराप्रमाणे समुद्राचा तळ गाठू शकतो, जलद गतीने आकाशात धावू शकतो। निसर्गातील अनेक वस्तू प्राणी भूमी यांचा वापर करून आपल्या मनाप्रमाणे वापर करीत आहे। निसर्ग म्हणजे पृथ्वी तलावरील सजीव निर्जीव सृष्टी, आकाश पाणी जमीन पर्वत नद्या वृक्षवेली प्राणी अशा सर्वांचा समावेश होतो। पण आज विज्ञान युगातील इंटरनेटच्या युगातील मानव निसर्गाचा समतोल नष्ट करीत आहे। पृथ्वी तलावरील सर्वच गोष्टी मानवी जीवनासाठी अत्यावश्यक आहेत, परंतु मानव स्वतःच्या स्वार्थापायी सर्वांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करून निसर्गाचा समतोल बिघडवून टाकत आहे। वास्तविक निसर्ग सानिध्यात आम्हाला शरीर स्वास्थ्य लाभते, स्वच्छ हवा सूर्यप्रकाश मिळतो, शुद्ध हवा मिळवण्यासाठी शारीरिक कष्ट न करणारे जे लोक सकाळी फिरायला जातात त्याची गरजच पडली नसती। मानव आपल्या बुद्धिबळाच्या जोरावर वृक्षतोड करत आहे, प्रत्येकांना नष्ट करत आहे, म्हणजे माणूस प्रकृतीत विकृती करत आहे। परमाणु बॉम्ब सारख्या विघातक शक्ती वाढवत आहे, त्यातूनच हवेत प्रदूषण वाढत आहे। प्रदूषित वायूच्या गतीमुळे कित्येकांचे प्राण गेलेत हे आपण अनुभवत आहोत। दुसऱ्या महायुद्धातील परमाणु बॉम्बचा अनुभव जपानने भोगला आहे, लाखो माणसे विकृत झाली आहेत। हेही प्रदूषण नव्हे तर काय आहे? रेल्वेचे मार्ग रोड तयार करणे, टोले जन्न इमारती बांधणे यामुळे वृक्षतोड होत आहे। वृक्षतोडी हा मानवी जीवनातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे। आज इंटरनेट मोबाईलच्या ध्वनी लहरीमुळे कित्येक चिमुकले नष्ट झाले आहेत। प्राण्यांचे शिकार करून त्यांचे मांस खाणे विकणे, त्यांच्या शरीरावरचा वापर करणे, हस्तिदंतासारख्या वस्तू विकणे, अर्भार्जन करणे सर्रास सुरू आहे। माणसाने गजबजलेली शहरे सोडून निसर्गाच्या सहवासात गेल्यावर किती आनंद मिळतो याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला हवा। प्राचीन काळी गुरुकुल पद्धतीच्या शाळा होत्या, निसर्गाच्या सानिध्यात गुरु बरोबर विद्यार्थी या शाळांमधून शिकत असत। हे सर्व आजच्या चार भिंतीत कोंडलेल्या शाळेपेक्षा कितीतरी लाभदायक होते, त्यामुळे ज्ञानार्जनाबरोबरच शरीर स्वास्थ्यही लाभत होते। आज हे सर्व बदलले आहे। वृक्ष आम्हाला ऑक्सिजन देतात, कार्बन डायऑक्साईड शोषण करतात, गारगार सावली देतात, फळे देतात, फुले देतात। वृक्षांची फळे फुले फांद्या खोड पाने हे सर्व महत्त्वाचे घटक आहेत। कित्येक वनस्पती औषधीचे काम करून मानवी जीवन जगण्यास मदत करतात। सर्वच पशु पक्षी प्राणी निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करतात। म्हणूनच तर शासन वन्य प्राणी रक्षणासाठी अभयारण्ये लढवीत आहे, पण त्याचा व्हावा तसा उपयोग होत नाही। शासन योजनेतून दरवर्षी लाखो झाडे लावण्याचा संकल्प केला जातो, झाडे लावतात पण जगवत नाही। स्वार्थी मानव मात्र निसर्गाचा समतोल बिघडवत आहे। हे सर्व थांबले नाही तर एक दिवस सृष्टीचा समतोल बिघडल्याशिवाय राहणार नाही। मानव स्वतः संकट ओढवून घेत आहे। त्या पुराणातील भस्मासुराप्रमाणे मानव स्वतःला नष्ट करून घेईल, स्वतःचा आत्मघात स्वतःच करेल। निसर्गाचा समतोल बिघडल्यास प्रदूषण वाढून जगच नष्ट होईल। म्हणून संत तुकारामांनी अभंगाद्वारे दिलेला संदेश आम्ही
जाणून घ्यावा व तसे वागावे, तसे त्यामुळेच असे आळवावे वाटते वृक्षवल्ली आम्हा स्वरे वनचरे। धन्यवाद।